मराठवाड्यात आज अनेक तरुण कृषिपूरक उद्योग तयार करत आहेत, मात्र वाढत्या विजेच्या खर्चामुळे उत्पादन खर्चामध्ये वाढ होते आहे। त्यामुळेच नांदेड येथील नंदकुमार महाजन यांनी त्यांच्या आटा रवा आणि मैदा युनिटसाठी सोलार वीज निर्मिती सुरू केली आहे। छतावर उभारलेल्या सोलार वीज निर्मितीतून 50 लाख रुपयांची बचत होते। नांदेड इथले नंदकुमार महाजन हे कृषी प्रक्रिया उद्योजक आहेत। शेतमालावर प्रक्रिया करून ते विविध उत्पादन तयार करतात। सोयाबीन पासून तेल, गव्हा पासून आटा, रवा आणि मैदा ते तयार करतात। त्यासोबतच त्यांची जीनिंग मिल आणि डाळ मिल पण आहे। मात्र विजेच्या वाढत्या खर्चामुळे त्यांच्या नफ्यामध्ये घट होतीये, त्यामुळे त्यांनी विजेचा खर्च कमी कसा करावा याविषयी शोध सुरू केला। त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या सोलार नेट मीटरिंगची माहिती मिळवली। मग त्यांनी संपूर्ण माहिती घेऊन छतावर सोलार वीज निर्मिती करण्याचे ठरवलं। आटा रवा मैदा या युनिटमध्ये आमचं पर डे 5000 युनिट कन्झम्पशन होतं आणि ते पर डे 5000 प्रमाणे आम्हाला 1.25 लाख ते 1.5 लाख युनिट पर मंथ इलेक्ट्रिसिटी युनिट कन्झम्पशन आहे। तर त्याचं आम्हाला बिल जे आहे ते 8 ते 9 लाख रुपये महिन्याला लाईट बिल येत होतं। महाजन यांच्या आटा रवा युनिटला दररोज 5000 युनिटची गरज भासते, यासाठी त्यांना महिन्याकाठी 9 लाख रुपयांपर्यंत बिल येतं। त्यामुळे त्यांनी गोडाऊनच्या छतावर सोलार वीज निर्मिती सुरू करण्याचं ठरवलं। माझं जे आटा रवा मैदा बनवण्याचे युनिट जे आहे त्याला विजेची गरज जास्त प्रमाणात असते आणि सोलार एनर्जीमुळे प्रदूषण वगैरे काही प्रमाणात होत नाही आणि प्रदूषण होत नसल्यामुळे हे जे पॉवर जनरेशन आहे ते आम्हाला चांगल्या पद्धतीचं वाटलं आणि पर्यावरणाला पूरकही आहे, त्यामुळे आम्ही हा सोलार पॉवर जनरेशन करण्याचा विचार केला आणि आता जे आहे ते 50 लाख रुपयेने आमची विजेचे म्हणजे स्वतः आपण तयार करतो त्याच्यापासून 50 लाख रुपये चे लाईट बिल जे आहे ते वाचेल। महाजन यांनी छतावर सोलार वीज निर्मिती सुरू केल्यानं वर्षाकाठी 50 लाख रुपयांची विजेच्या बिलामध्ये बचत होतीये, तसंच सोलार वीज निर्मितीमुळे पर्यावरणाचंही संवर्धन होतंय। महाजन यांना आटा रवा आणि मैदा साठवण्यासाठी मोठ्या गोदामाची आवश्यकता असते। या गोदामावरच महाजन यांनी 500 केव्ही सोलार विजेचा प्रकल्प बसवलाय। सुमारे 50,000 स्क्वेअर फूट या जागेमध्ये युनिट आहे। या प्रकल्पासाठी त्यांना 2.25 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागली। त्यांची ही गुंतवणूक पुढील 7 वर्षात वसूल होणार आहे। पुढील 18 वर्ष त्यांना विजेसाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही। आटा रवा मैदा हे गव्हाचे युनिट असल्यामुळे त्याच्यामध्ये त्या युनिटमध्ये गोडाऊन्स वगैरे अवेलेबल जास्त प्रमाणात लागतात, गोडाऊन्स वगैरे। तर ते गोडाऊन्स अवेलेबल असल्यामुळे तिथं आपल्याला रूफटॉप जे आहे ते स्वस्त पॉवर जनरेशन सोलार पॉवर जनरेशनसाठी सगळ्यात स्वस्त पडणारा म्हणजे रूफटॉप युनिट आहे आणि आपल्याजवळ गोडाऊन जवळपास आमचे 50,000 स्क्वेअर फीटचे गोडाऊन आहेत। एक गोडाऊन जे आहे त्याची लांबी 150x220 आहे आणि एक गोडाऊनची 150x180 असे दोन गोडाऊन आहेत। ते दोन्ही गोडाऊनची स्क्वेअर फीट एरिया जर मोजला तर 50,000 स्क्वेअर फूट होतो आणि त्याच्यावर 500 किलोवॅटचे युनिट आम्ही बसवलेलं आहे। हे युनिट बसवण्यासाठी आम्हाला 2.25 कोटीच्या आसपास खर्च आलेला आहे। 500 किलोवॅटच्या युनिटपासनं आम्हाला पर डे 2500 ते 3000 युनिट पॉवर जनरेशन होतं आणि पर मंथचा जर हिशोब लावला तर 65 ते 70 हजार युनिट पॉवर जनरेशन मिळेल आणि इयरलीचा जर हिशोब लावला तर 8 लाख युनिट पॉवर जनरेशन मिळेल। 8 लाख युनिटचं जर MSEBच्या दरानं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 50 लाख रुपयाचा वीज निर्मिती होईल। म्हणजे आमचं युनिट जे आहे ते कोहिनूर रिफाईंड फ्लोअर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड हे युनिट जे आहे ते 50 लाख रुपयाची वीज निर्मिती युनिट झालेलं आहे आणि वार्षिक मला जे 50 लाख रुपये MSEBला जे भरावं लागायचे ते आता भरायची गरज पडणार नाही। सोलार जनरेशनचं जे युनिट आहे याची लाईफ जी आहे ती 25 वर्ष आहे। 25 वर्षामध्येच जर हिशोब लावला तर 12.5 कोटी रुपये पूर्ण 25 वर्षाचं पॉवर जनरेशन आमच्या इथं होईल आणि 2.5 कोटी रुपये जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याची इंटरेस्ट सहित जर कॅल्क्युलेशन केल्यानंतर 7 वर्षामध्ये हे युनिटचं आपल्याला पूर्ण इंटरेस्ट सहित पैसे बँकेचे असतील तर बँकेला परत जातील, स्वतःचे असतील तर स्वतःकडे येतील
आणि नंतर 18 वर्ष आपल्याला हे जे 500 किलोवॅटचं युनिट आहे ते 18 वर्ष आपल्याला दरवर्षी 50 लाख रुपयाप्रमाणे 9 कोटी रुपये पुढील इन्कम देईल. मराठवाड्यात लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. मात्र वाढत्या विजेच्या खर्चामुळे अनेक उद्योग नुकसानीत जात आहेत. अशा सर्व उद्योगांनी सरकारच्या सोलार नेट मीटरिंगचा वापर केल्यास त्यांना वाढत्या स्पर्धेला तोंड देत आपला व्यवसाय यशस्वी करता येणं शक्य आहे. कृषीपूरक इंडस्ट्रीज किंवा कृषीपूरक व्यवसाय खूप जास्त प्रमाणात आहेत आणि या जसे की डाळ मिल आहेत, ऑइल मिल आहेत, फ्लोअर मिल आहेत, डेअरीज आहेत, ह्या सर्व इंडस्ट्रीजना जर त्यांचा रुटीन डेली वर्किंग कॅपिटल बघितली जर आपण किंवा त्यांचं रिकरिंग एक्सपेन्सेस जर पाहिलं तर त्यामध्ये विजेवरचा खर्च हा तुलनात्मकरित्या खूप जास्त आहे. जवळपास MIDC एरियामध्ये असेल तर जवळपास 9 रुपये युनिट त्यांना सध्या विजेची लागत आहेत आणि जर कमर्शियल एरियामध्ये तर ते असेल तर तिथं अजूनही जास्त लागतं, 10-12 रुपयापर्यंत लागतं. तर हा जर खर्च जर आपण पाहिला त्यांच्या एकंदरीत सर्व उत्पादन खर्चामध्ये तर 9-10% वर बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये लागतो. तर ह्या खर्चावर त्यांच्या अवेलेबल उपलब्ध जी जागा आहे तिथं शेड जी आहे त्यांची इंडस्ट्रीयल शेड जी आहे त्याच्या टिन रूफवरच जर आपण सौर ऊर्जेचा प्रकल्प लावला तर त्यांचा हा खर्च तो पूर्णतः कमी करू शकतात. 50% पॉवर ही आपण सौर ऊर्जेद्वारे त्यांची भागवत आहोत. 50% गरज आपण सौर ऊर्जेद्वारे भागवत आहोत जेणेकरून त्यांचा जो मंथली खर्च आहे इलेक्ट्रिक विजेवरचा हा जवळजवळ 40-50% कमी झालेला आहे. यामुळे ते मला आशा आहे आणि मला विश्वास आहे की ते भविष्यात त्यांचे जे व्यापारात एक कॉम्पिटिशनमध्ये किंवा स्पर्धे जे स्पर्धेचं युग आहे त्यामध्ये चांगली गुणवत्ता आणि कमीत कमी दरामध्ये ग्राहकांना त्यांच्या देऊ शकतील. तर मला असं आवाहन करावं वाटतं की आपले सर्व जे कृषीपूरक उद्योग आहेत त्या उद्योजकांनी सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबत विचार करावा. जागतिक हवामान बदलामुळे सर्वच देश आता पर्यावरणपूरक वीज निर्मिती उत्पादनावर भर देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोलार वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही सोलार वीज निर्मितीसाठी सोलार नेट मीटरिंगची योजना आणली आहे. या योजनेचा फायदा घेत कृषी उद्योजक, डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांनी पर्यावरण रक्षणात पुढाकार घेणं गरजेचं आहे. दीपक क्षीरसागर सह ब्युरो रिपोर्ट, साम TV, नांदेड.